विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असून राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. महाराष्ट्रात राजकीय गुंतागुंत चांगलीच वाढलेली असून नवनवीन राजकीय समीकरणांमुळे राजकीय वातावरण पूर्त ढवळून निघालंय. एकीकडे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप यांची महायुती, यांच्यातच मुख्य सामना असेल असं बोलत जात असताना बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती आणि राजू शेट्टी यांच्या तिसऱ्या आघाडीने सुद्धा मोठं आव्हान उभं केलंय. कालच निवडणूक आयोगाने छत्रपती संभाजीराजे यांच्या संघटनेला महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. तसेच त्यांच्या पक्षाला सप्तकिरणांसह पेनाची नीब ही निवडणूक चिन्ह सुद्धा मिळालंय. संभाजीराजे छत्रपतींना नव पक्ष, नवीन चिन्ह मिळाल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीचे राजकीय गणित नक्कीच बिघडू शकतं असं राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यासाठी संभाजीराजेंची नेमकी ताकद किती, कोणत्या भागात त्यांचा प्रभाव पाहायला मिळतोय आणि संभाजीराजेंच्या राजकारणामुळे कोणाचा गेम होणार, याचाच घेतलेला हा आढावा. हॅलो, मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. संभाजीराजे छत्रपती, मराठा आरक्षणाच्या लढाईत मनोज जरांगे यांना खऱ्या अर्थाने साथ दिलेली एकमेव राजकीय व्यक्ती. शांत स्वभाव, संयमी नेतृत्व, महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय प्रश्नांची जाण असणारा आणि सखोल अभ्यास असणारा नेता. तसेच छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून संभाजीराजेंबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या मनात एक आदराचे स्थान कायम आहे. संभाजीराजे छत्रपती हे मागील 2 दशकांहून अधिक काळ कोल्हापूरच्या राजकारणाशी संबंधित आहे. मात्र संभाजीराजे नावाचं खरं वलय महाराष्ट्रात निर्माण झालं ते मराठा आरक्षणाच्या लढाईपासूनच. 2009 संभाजीराजे यांना लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली, पण या निवडणुकीत संभाजीराजे यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणावर आपले लक्ष केंद्रित केलं. 2013 संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालीच मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. तसेच त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शिवशाहू यात्राही काढली होती. या यात्रेच्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपतींनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. 2014 राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर संभाजीराजे आणि भाजप नेत्यांचे संबंध वाढले. भाजपने संभाजीराजेंचं मान राखत त्यांना राष्ट्रपती नियुक्त खासदार केलं. त्यानंतर त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून संसदेत सुद्धा आवाज उठवला. 2016 राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी धारदार झाला. समाजाची मागणी आणि आरक्षणाची गरज ओळखून संभाजीराजेंनी सुद्धा पक्षीय राजकारणाला बाजूला सारून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुढाकार घेतला. संभाजीराजे छत्रपती यांनी या भूमिकेतून त्यांचं नेतृत्व राज्यभर वाढवलं. उच्च न्यायालय, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय, इथल्या न्यायालयीन लढाईत सुद्धा संभाजीराजेंनी जातीचे लक्ष घातले आणि प्रत्येक वेळी ते आरक्षणाच्या बाबतीत ते अग्रेसर राहिले. अनेकदा त्यांनी आरक्षणासाठी उपोषणही केलं आणि सरकारला धारेवर धरायला सुद्धा मागे पुढे बघितलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरक्षणाच्या मुद्द्यांवरून आपण अनेक वेळा भेट मागितली, पण त्यांनी दिली नसल्याचा पुनरुच्चार संभाजीराजे छत्रपती यांनी वारंवार केलाय. अशावेळी सध्याची एकूण सर्व राजकीय परिस्थिती बघितली तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना मराठा समाजाचा मोठा प्रतिसाद मिळू शकतो. दुसरा मुद्दा म्हणजे मराठवाड्यात संभाजीराजेंचा प्रभाव हा जास्त दिसून येतो. याला कारण मराठा आरक्षण हेच आहे. मराठा आरक्षणाची लढणारे मनोज दरांगे पाटील आणि संभाजीराजे छत्रपती यांचे संबंध अतिशय चांगले. संभाजीराजेंनीच मनोज दरांगे पाटलांच्या आंदोलनाला सर्वात आधी पाठिंबा देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी स्पष्ट भूमिका घेतली. तसेच जरांगे पाटलांसाठी त्यांनी महायुती सरकारला इशाराही दिला होता. सध्या मराठवाड्यात जरांगे पाटील यांचा मोठा प्रभाव पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे संभाजीराजेंना मानणारा मराठा वर्गही मराठवाड्यात आहे. अशा वेळी हा मतदार महायुती आणि महाविकास आघाडीकडे न जाता मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंच्या पाठीमागे उभा राहण्याची दाट शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीबद्दल समाजात नाराजी आहे. या नाराजीचा फायदा संभाजीराजे छत्रपती यांना मराठवाड्यात होऊ शकतो, कारण मराठा आरक्षणाची सर्वाधिक धक ही मराठवाड्यातच पाहायला मिळते. तिसरा मुद्दा म्हणजे संभाजीराजे छत्रपती हे छत्रपती घराण्यातून येतात. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. राजघराणे म्हणजे जनतेच्या आस्थेचा विषय बनलाय. त्यामुळे छत्रपती घराण्याला मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला. काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापुरातून तबल 1,54,967 मतांनी विजय झाले. या निवडणुकीत शाहू महाराजांचा तबल 7,54,522 मते मिळाली होती. यात संभाजीराजेंचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. संभाजीराजेंनी जीवाचं रान करत आपल्या वडिलांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा अंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघात संभाजीराजे छत्रपतींचा प्रभाव दिसला. त्यामुळे कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील मतदार आपलं मत संभाजीराजेंच्या पारड्यात टाकू शकतो. असं झाल्यास पश्चिम महाराष्ट्रात वर चष्मा असलेल्या शरद पवार गटाला याचा फटका बसेल.
चौथा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता संभाजीराजेंच्या पाठीमागे उभी राहू शकते. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून रान उठवत असताना दुसरीकडे गड किल्ल्यांचा सर्वधन चळवळीतही संभाजीराजे छत्रपती आघाडीवर आहे. रायगड विकास प्राधिकरणाचे ते अध्यक्ष आहे. गेल्या काही वर्षापासून रायगडवर मोठा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडते. त्यातही संभाजीराजेंची महत्वपूर्ण भूमिका आहे. रायगडाशी संबंधित अनेक उपक्रमात संभाजीराजे छत्रपतींनी स्वतःला झोकून दिले. त्यामुळे राज्यातील शिवप्रेमी तरुणाईमध्ये संभाजीराजेंप्रती मोठं आकर्षण आहे. याचाही फायदा संभाजीराजेंना आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो. नुकतंच संभाजीराजेंनी मुंबईच्या अरबी समुद्रातील न झालेल्या शिवरायांच्या स्मारकावरून आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले. चला तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला, असं म्हणत संभाजीराजेंनी एक प्रकारे नवी मोहीमच सुरू केली आहे. राज्यात सध्या मतांचे ध्रुवीकरण आणि जातीय राजकारणाचे चांगलेच वेग घेतलाय. अशा वेळी संभाजीराजेंना शिवभक्त मतदार साथ देऊ शकतात. पाचवा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र धर्म. एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट महाराष्ट्र धर्माच्या नावाखाली भाजपला घेरण्याचा प्रयत्न करते. मुंबई महाराष्ट्राला लुटण्याचे काम सुरू आहे. मराठी माणसावर अन्याय सुरू आहे, असं म्हणत ठाकरे गट आणि पवार गट महाराष्ट्र धर्माला पुढे करत राजकारण करताय. मात्र संभाजीराजेंच्या पक्षाच्या नावातच महाराष्ट्र धर्म लपलाय. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हे नाव आरक्षणाची आग्रही भूमिका आणि राजघराण्याची वलय यामुळे संभाजीराजेंच्या राजकारणात गती मिळण्याची शक्यता आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? संभाजीराजे छत्रपतींच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला विधानसभा निवडणुकीत किती फायदा होईल? संभाजीराजेंमुळे कोणत्या राजकीय पक्षांना फटका बसू शकतो? मराठा मतदार संभाजीराजेंच्या पाठीमागे उभे राहतील का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.